13 ते 14 मंदिर आहे, 14-15 मंदिर आहे, प्लस नारळाच्या बागा, गॉड प्लस गार्डन म्हणून आमच्या गावात देवबाग. ही अरबी समुद्र आहे, ही कर्ली नदी आहे. नदी आहे, हा आपण आलो ही नदी आहे. कत्तलस एकदम उंच आहे, कारण या लेवल पर्यंत पाणी येतं इथं. असा रस्ता आहे खूपच लांब पर्यंत, एकदम छोटासा गल्ली आहे, दोन्ही साइडने समुद्र आहे. हे बघा याच्यामध्ये दिसतं मॅपमध्ये, एकदम छोटीशी गल्ली आहे इथं. जवळपास 2 ते 3 किलोमीटर आहे. सुनामी आयलँडसाठी जातो हा रस्ता. सुनामी आयलँडला जाण्यासाठी 700 रुपये आहे. तसेच विविध ॲक्टिव्हिटी पण आहेत या ठिकाणी, ते आपण करू शकता. 5 ते 6 पॉईंट आहेत, नावेतनं जायचं आहे ते 4 ते 5 पॉईंट या ठिकाणी फिरवल्या जातात. आपण ती ॲक्टिव्हिटी देऊन करू शकता 700 रुपयामध्ये. आपण सुनामी आयलँडसाठी जातो आहे, नाव बोटिंग करणार आहात. हे इथं पार्किंग आहे, समोर पॉईंट आहेत 5 ते 6 पॉईंट, ते आपण बघणार आहे. घेऊन जाईल आपण. यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता, तुमचं नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं सर नाव आहे नागेश चोपडेकर. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9307-08-60-12. ह्या नंबरला आपण कॉल करून इथं आल्यानंतर यांच्याशी संपर्क करू शकता. स्कुबा डायविंग वगैरे आहे ना, बोटिंग, स्कुबा डायविंग, बोटिंग, सर्व काही या ठिकाणी हे उपलब्ध करून देऊ शकता. अशा पद्धतीने जाणार आहे आपण समोर. इथून सुनामी आयलँड वगैरे 4-5 पॉईंट आहेत, ते करणार आहे आपण. इथून एन्जॉय करूया आता राईड. नावेची समोर दिसतंय राईड, सुनामी आयलँड आहे. आणि कसं तयार झालं ते तुम्हाला मी संगम पॉईंटच्या इथं गेलो की सांगणार. आल्यावरती आपण इथं थांबणार. हा आमच्या देवबाग गावचा 8 आहे. अच्छा, हे आमच्या गावचा 8. ओके, देवबागच्या 3 साइडला पाणी आहे. आपण आलो ही एक, ही समोर आहे ही दुसरी, आणि तो आतमध्ये जे पॅरासेलिंग चालू आहे अरबी समुद्र तिसरी. ओके, ती अरबी अरबी समुद्राची. हा ही अरबी समुद्र आहे, ही कर्ली नदी आहे. नदी आहे, हा आपण आलो ही नदी आहे कर्ली नदी. अच्छा, तर कर्ली नदी आणि अरबी समुद्र याचा संगम, या ज्या समोर लाटा येत आहेत, हा देवबाग संगम आहे कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा. समुद्र खाडीत नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळत आहे. ओके, भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी नदीला येऊन आतमध्ये 6 तास भरती 6 तास ओहोटी. किती दिवसाला 2 वेळा होत. अच्छा, किती लांबून येते ही नदी? नदी 1-1.5 किलोमीटर लांब आहे कुडाळवरून. नदी आहे ती की समुद्राला मिळते या साईडला. तसेच समोर बघा, समोर जिथं नारळाची झाडं दिसत आहे हो त्या साईडला, हे जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर ते मगरीच्या तोंडाचा आकार दिसतो, क्रोकोडाइल्स. अच्छा हो, बघा किती उसळते, खूप जास्त हवा आहे म्हणता यावर. हे बघा या ज्या लाटा येत आहेत, हा देवबाग संगम आहे. ओके, देवबाग, पण या लाटांच्या खाली एक आयलंड आहे. हा हे आयलंड आणि हा जो देवबागचा एंड आहे, हे पहिले पूर्ण एकत्र होत. सुनामी आली तेव्हा याचे दोन भाग झाले का, आयलंड वेगळा झाला, देवबागचा एंड वेगळा. आणि इकडची जी वाळू होती म्हणून त्याला सुनामी आयलंड बोलतात. सुनामी मुळे तयार झाला म्हणून त्याला सुनामी आयलंड. हा इथून, कारण याच्यावरती पहिल्यांदा ना सुरूची झाड म्हणजे समोरची नारळांच्या झाडाच्या बाजूला दिसत आहे बघा, इकडे नाही नाही या बोटच्या समोर आली बघा. अच्छा, काली एक आयलंड आहे या आयलंड, आणि तो देवबागचा एंड एकत्र होते. इथून जी वळून गेली ना सगळी तिकडे, म्हणजे लाटांमुळं तो त्या ठिकाणी आपल्याला घेऊन नाही जाते गोल्डन रॉक पाहण्यासाठी.
इकडच्या पण बोटी आहेत तिकडे यायला आयलंड पण तिथून इथपर्यंत जायला 1000 रुपये घ्या. वेंगुर्ल्यामध्ये येतो ना, वेंगुर्ला. तर त्याला ना पुरस्कार पण भेटलाय क्लीन मध्ये. अच्छा, बघूया कधी बायचा झाला तर वरती वरून गाडी जाते. वेंगुर्ला बीच रिसॉर्ट आहे ना, त्याच्या बाजूने अशा गाड्या जातात म्हणजे तिथपर्यंत नारळाच्या ना झोपडीची जावळी, नारळांच्या ज्या झाडांपासून जावळं बनवतात आणि झोपडी बनवतात माहित आहे तुम्हाला. हा, त्याची झोपडी होती. श्वास पिक्चर मराठी बघितली, ऑस्कर विजेता आहे. ओके, तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला एक क्रोकोडाइल शेपचं पण शूटिंग आहे. सिगल आयलंड आहे, त्याचं पण शूटिंग आहे. बीचचं पण शूटिंग आहे, जी लोक उभी आहे तिकडचं. प्लस इथला एक सीन आहे म्हणजे जे आजोबा होडीने छोट्या मुलाला ना डॉक्टर कडे घेऊन जातात बघा, ते इथून या किनाऱ्यावरनं भोगवेच्या त्या देवबागच्या एंडला घेऊन जातात. अच्छा, या इथनं तिथपर्यंत घेऊन जातात. हा सीन आहे श्वास. प्लस तिकडे मंदिर आहे बघा, बरोबर. हा मंदिर, हा आमच्या देवबाग गावच्या एंडचा मंदिर आहे, मोगळेश्वर मंदिर. अच्छा, शंकराचं. ओके, इथून आता तुम्ही जिथं बोट मध्ये बसला तिथं पण मंदिराचं, बरोबर ना. बरोबर, ते पण शंकराचंच मंदिर आहे महापुर. ओके, आणि इथून देवबाग चालू होतो ना, इथून देवबाग इथं चालू होतो. 4 किलोमीटरचा एरिया आहे पूर्ण. तर 4 किलोमीटरच्या एरियामध्ये 13 ते 14 मंदिर आहे, 14-15 मंदिर आहे. प्लस नारळाच्या बागा, गॉड प्लस गार्डन म्हणून आमच्या गावाचं नाव देवबाग. अच्छा, त्यामुळे आमच्या गावात लोक जास्त हे करत नाही, देवावरती श्रद्धा भरपूर. ओके, ऍक्टिव्हिटी आहे तिथं सुनामी आयलंडच्या, मस्त एन्जॉय करताय सगळे. हो दादा, ते नंतर हे करा अगोदर वॉल्वर आता वाहून दिसले. बघा, हे सुनामी आयलंड आहे, चारी भाग पाणी आहे समुद्राचं आणि आतमध्ये आयलंड आहे. स्पीड बोट बघा किती फास्ट चालू होते. आपण सुनामी आयलंडला बघा, या ठिकाणी पण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, पूर्ण वाळू आहे. आपण मस्त या ठिकाणी एन्जॉय करू शकता. हॉटेल्स पण आहेत आणि हॉटेल्स बघा ऑलरेडी उंच ठिकाणी आहेत, कारण पाणी एवढ्या लेवलपर्यंत पण येतं, त्यावेळेस पण हॉटेल्स या अशाच असतात. जमिनीवरच्या हॉटेल्स पाहिल्या असतील आपण. हा समुद्रामधल्या हॉटेल्स आहेत, सगळ्या हॉटेल्स एकदम उंच आहेत कारण ह्या लेवलपर्यंत पाणी येतं. इथं बनाना बोट आहे आणि सर्व ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी. असे चार्जेस आहेत, 3 राईडसाठी पॅकेज आहे 700, 4 राईडचं 800. त्या बोटचा राईड घेऊया आपण, एक विचारूया त्याला किती रुपये. खूप एन्जॉय होतंय, मस्त वाटते. पाहूया आता किती हवेनं आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते. तसं घेऊन जातोय आपण. मी फक्त एन्जॉय करतोय. सनसेट बघा समोर, मस्त झाड आहेत नारळाची, छान अशी. इकडं बोट, एक बीच सारखं दिसते, घर पण दिसते इकडं. पाणी आहे एकदम. आपण या ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी नक्कीच असे घावणे मागवलेत, घावणे आणि चटणी. हे इथलं फेमस खाद्य आहे, जरा टेस्ट करूया. किरण टेस्ट कर, छान आहे ना, मस्त आहे. मी पण टेस्ट करतो, छान टेस्ट आहे. आपण इथं आल्यानंतर टेस्ट करा. इथला फेमस आयटम आहे घावणे चटणी. यांच्याकडून आपण घावणे चटणी घेतली. पाणी म्हटलं याच्या हायेस्ट किती असतं दरवेळेस साठी? हायेस्ट म्हणजे खूप असतं, एवढं असतं
आता हे जे केलंय तुम्ही दुकान याच्या किती पर्यंत येतं पाणी? हो का? मग इथं तरी पण तुम्ही असता इथं पाण्यात? किचन बाकी म्हणजे याच्यावरती नाही जात ना पाणी? फक्त वादळ आलं तर तरच. हो का? रिस्की आहे, भारी आहे यांचं सर्व काही. आपणही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा, इथला सीन बघा आता पूर्ण. खूप छान असं वाटतंय निसर्ग पूर्ण असं इकडं व्ह्यू पॉईंट हे दुकान आहे यांचं. आपण पाहिलंच की किती पाणी जातं, तशा त्या लेवलपर्यंत पाणी जातं म्हणून त्या ठिकाणी तसं बनवलेलं आहे. चला आपण आता इथून वापस जाऊया. आपली बोट आहे त्या पक्षी आहे तिथं, त्या आयलँडला जास्त करून पाहायला भेटतं आपल्याला दिसत असतील. ते बघा हे पाणी थोडंसं कमी आहे त्यामुळे एवढा आयलँड दिसतो, तसा एवढा पण आयलँड या ठिकाणी दिसत नाही फार कमी प्रमाणात. आपण या ठिकाणून आता निघालोय बघा, नावेमध्ये बसलोय. हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट.